नमस्कार मंडळी, आज आपल्याकडे बीडवरून पेशंट आले आहेत कल्याण या सेंटरला. सकाराम कोल्हे म्हणून त्यांचं नाव आहे, काकांचं. गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्यांना ना स्वतःच्या हाताने जेवता येत होतं, ना बसता येत होतं, ना चालला येतं त्यांना. बरोबर बरोबर आहे. बरोबर. तर सर, तुम्हीच सांगा आपल्या वडिलांना काय काय त्रास होत होता. ॲक्च्युली कोविड झाल्यानंतर त्यांना खूप आळस यायचा, जेवायचे आणि झोपायचे. बरोबर बरोबर. त्याच्यानंतर मग दिवसेंदिवस ते वाढत गेलं त्यांचं, की त्यांना चक्कर यायला लागली. ओके. मग चक्कर येऊन पडायचे, मग लोकल डॉक्टरला दाखवायचो आम्ही. हो. मग ते जास्तच पडायला लागले आणि पूर्ण अनबॅलन्सिंग झालं. बरोबर. तर मग खूप डॉक्टरांना दाखवलं आणि त्यांचा एक आळस जो भरलेला आहे तो जात नव्हता, जेवायचा आणि झोपायचं एवढंच होतं. बरोबर. आणि मग त्यांचं सगळं बेडवर करायचो आम्ही टोटली. किती वर्षापासून त्यांना कोविड नंतर 2020 नंतर 2020 पासून. हा, 20 पासून कोविड झाला. त्यांना स्वतःच्या हाताने पण जेवता येत नव्हतं. नाही जेवता येत नव्हतं. त्यांना आई भरवायची, माझी मिसेस भरवायची. ओके. आणि मध्ये मध्ये तर असं होतं की ते चावता पण येत नव्हतं. आहे ना, चावता येईल जमायचं नाही. चावता पण येत नव्हतं. आणि त्यांना चालता येत होतं त्यावेळेला. चालता बी येत नव्हतं. बरं. पण आपण आता बघू शकतो काका स्वतःहून उठून चालू शकतात. काका जरा चालून दाखवू शकतात. चालून दाखवाय ते. चला इकडे चालून दाखवा जरा नॉर्मल. हा. परत येऊन बसायचं आपल्याला. तर बघू शकतात स्वतःच्या हातून ते पेशंट चालत आहे. पेशंट चालत आहे. बरोबर. काका टर्न घ्या, या इकडे, माझ्याकडे या इकडे. खुर्चीवर बसा. बसून घ्या आता खुर्चीवर. बसा खुर्चीवर. हळूच बसा. पेशंटला म्हणजे तुम्ही अक्षरशः पकडून न्यायचो आणि बसायचं म्हटलं ना तर असं धरूनच बसवा लागायचं. बरोबर. अन्यथा ते पडून जात होते. खाली पडायचं. कित्येक वेळेस असे पडलेले तर त्यांना लागलेलं पण आहे बऱ्याचशा. आपल्यासोबत आता यांचे मिसेस पण आले आहेत. काकू, कसं वाटतंय तुम्हाला, काही फरक जाणवतं का इथं आल्यावर? तुम्ही एवढं लांबून आलात बीडवरून, काय वाटतंय? होईल ना तुमच्या आशीर्वादाने चांगलं माझं. आतापर्यंत झालंय का नाही? यांचं भाऊचं त्यांचं चांगलं झालंय. चांगलं झालंय. चांगलं. कसं वाटतं त्यांना? छान वाटतंय. छान वाटतंय. हो. आधी तुम्ही हाताने भरवायचे, आता तुम्हाला त्यांच्यामध्ये काय फरक वाटतोय? त्यांच्यामध्ये ते आता शिवजा हातान तर नाही, पण डाव्या हाताने व्यवस्थित खातात. बरोबर. चहाचा कप धरतात, नाही तर बशी धरून आपल्याला पाजावं लागत होतं. बशी धरून पाजावं लागत होतं. नंतर त्यांना चालता येत होतं स्वतःहून? नाही, आपणच उठून झोपेतून उठता येतो. स्वतः उठवायचं. स्वतः आम्ही उठवायचं. दोन दोन माणसं धरून उठवायचं आम्ही झोपेतून. आता ते रांगून खुर्चीचा आधार घेऊन उठतात आणि बाथरूम मध्ये जातात. बरोबर. तर आता चांगला फरक पडलाय त्यांना. चांगला. ठीक आहे. डॉक्टर साहेब, तुमच्या आशीर्वादाने आणि मेहनतीने ते व्यवस्थित करा, बस बाकी नाही. 50% छान झाले. काय वाटत आहे? सायलेंट करून घ्या. बंद केलं. काय होतंय, काकांना काकांचा फरक बघून आज आई दुसऱ्यांदा आलेत आपल्याकडे. ते स्वतःहून लगेच त्यांनी नंबर नोंदवला की बाबा मला पण त्रास होतोय, मला पण ट्रीटमेंट घ्यायची. तर पेशंट जर एवढा लांबून आपल्याकडे ट्रीटमेंटला येतोय आणि ते विश्वासाने, तो त्यांचा विश्वास खरा आपण ठरवतोय. तर असाच जर कोणाला त्रास होत असेल तर आवर्जून तरी एक वेळेस गोळ्या औषधी खाऊन जर वैद्यकला असेल तर एक वेळेस ही ट्रीटमेंट नक्की घेऊन बघा. आपण त्यांना कुठल्याही प्रकारची औषधी गोळ्या दिल्या आहेत का? नाही नाही दिल्या. नाही गोळ्या कुठल्याही प्रकारची आपण पेशंटला मेडिसिन दिलेली नाही. तर बिना औषधींनी पेशंट अशा कंडिशनमधून सुद्धा चांगल्या कंडिशनमध्ये येऊ शकतो. तर एक वेळेस नक्की ट्राय करा. ठीक आहे. धन्यवाद.